मुंबईतल्या गिरगावच्या सुखसागर फुट ओव्हर ब्रिज मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आला आहे. काल रात्री 11 वाजल्यापासून सकाळपर्यंत हा ब्रिज पाडण्यात आला. ब्रिज पाडण्याचं 75% काम पूर्ण झालं असून अजून उर्वरित काम आज रात्री पूर्ण केलं जाणार आहे. रात्रभर वाहतुकीसाठी हा मार्ग त्यामुळे बंद ठेवण्यात आला होता. पर्यायी मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली होती. गणेशोत्सव मंडळानं मोठ्या उंचीच्या मूर्ती नेताना या पुलाचा अडथळा होत होता. हा अडथळा दूर झाला आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. गिरगाव चौपाटीवरचा सुखसागर फुट ओव्हर ब्रिज आता इतिहास जमा झालेला आहे. काल रात्री हा ब्रिज पाडण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं. आज सकाळी हा ब्रिज पाडण्यात आलेला आहे. अजून देखील काम या ठिकाणी सुरू आहे. जे स्टेअरकेस राहिलेले आहेत ज्या स्टेअरकेस ह्या रात्री पाडण्यात येणार आहेत. फुट ओव्हर ब्रिज पाडण्याचं कॉन्ट्रॅक्टर आहे ते मत्ते असोसिएट्सला देण्यात आले होते. त्याच्या अधिकारी आपल्याकडे सुधाकर साहेब आहेत. कशा पद्धतीनं हा ब्रिज पाडण्यात आला, त्याबरोबर किती मनुष्यबळ वापरण्यात आलं, किती यंत्रसामग्री वापरण्यात आली? आम्ही हा ब्रिज डिमॉलिशनचे अत्याधुनिक मशनरीच्याद्वारे म्हणजे जवळ अख्खा ब्रिज आम्हाला 2 दिवसात शनिवार आणि रविवारी दोन नाईटमध्ये, फक्त नाईटमध्येच वर्किंग वेळ देण्यात आला होता यांना. पण आम्ही काल एका जवळजवळ 75% काम एका नाईटमध्येच केलं आणि राहिलेलं 25% काम आज आम्ही रात्रीहून कंप्लीट करणार आहोत. 5-6 मशिनरी आणि 35 ते 40 मनुष्यबळ ते उपस्थित होते. 1953 हा फुट ओव्हर ब्रिज बांधण्यात आलेला होता. मुंबईतल्या अनेक जुन्या फुट ओव्हर ब्रिजपैकी हा एक फुट ओव्हर ब्रिज होता. अनेक स्थानिकांच्या आठवणी या ब्रिजशी जोडल्या गेलेल्या होत्या. हा ब्रिज बांधण्यात येणार आहे, नवीन बांधण्यात येणार आहे, परंतु कधी बांधण्यात येणार आहे, काय कसा बांधण्यात येणार आहे याविषयी अजून तरी सांगण्यात येत नाही आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट सुमेश भालेराव सर, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.